हेलो स्टूडेंट्स, लेट अस स्टार्ट पोएम नंबर 33 ऑन प्लांटिंग अ ट्री। तर आपण हे पिक्चर बघतो तर आपल्याला एक मोठं झाड दिसतंय, खूप मोठं झाड आहे आणि त्याला खूप सारे ब्रांचेस आहेत, खूप साऱ्या फांद्या आहेत आणि आपल्याला काय काय दिसत आहे तर पक्षी दिसत आहेत, फुलपाखरं दिसत आहेत, परत इथं एक गिटार आहे कोणाकडे तरी किंवा आपण त्याला व्हायलिन म्हणून या पिक्चरमध्ये दिसत आहे, तर त्याला काय म्हणतात की ग्रॉस हॉपरसारखे ते दिसत आहेत, हो की नाही? आपण त्याला नाकतोडा म्हणतो। नंतर खाली आहे की रेड बास्केट सारखा हातात आहे, ती आहे खारुताई म्हणजे स्क्विरल। खाली आपल्याला उंदीर दिसतोय, तो आहे माऊस। परत आपल्याला एक मुलगा, एक मुलगी आणि एक ग्रँडमा आणि ग्रँडफादर पण दिसत आहेत, म्हणजे आजी आजोबा पण दिसत आहेत। आता ह्या पोएममध्ये नक्की हे पिक्चर दाखवलेत मग काय सांगितलं ते बघूयात आपण। डिअर लिटल ट्री दॅट वी प्लांट टुडे, व्हॉट विल यू बी व्हेन वी आर ओल्ड अँड ग्रे? तर इथं स्पीकर असं विचारतोय की आम्ही आत्ता एक झाड लावलेलं आहे, मग ते झाड छोटं आहे, हो की नाही? आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा ती छोटी असतात, रोपं म्हणतो आपण त्याला। मग आता आम्ही हे झाड लावलं आहे, मग आम्ही जेव्हा मोठे होऊ, ओल्ड अँड ग्रे, आम्ही म्हातारे होऊ, तेव्हा ते झाड कसं होणार आहे? तर तिथं खाली सांगितलं आहे आपल्याला काय होणार आहे त्या झाडांमध्ये बदल। द सेव्हिंग्स बँक ऑफ द स्क्विरल अँड माऊस। तर खारुताई आणि उंदीर काय करतात की ते जे काही फळांच्या बिया वगैरे खातात, तर ते जिथे राहतात त्या बिळांमध्ये त्यांची ते साठवतात, जसं आपण आपल्या बँकेमध्ये सेव्हिंग करतो, हो की नाही? तर ह्यांची सेव्हिंग बँक म्हणजे काय आहे, त्यांनी फळांच्या ज्या बिया आहेत त्या त्यांनी तिथे सेव्हिंग बँक म्हणून तिथे ठेवलेल्या आहेत। आपल्या इथे पिक्चरमध्ये दिसतं आहे उंदीर चाललेला आहे, त्याच्यामध्ये हातात काहीतरी आहे ते घेऊन तो त्याच्या घराकडे त्याच्या बिळात चाललेला आहे, आणि खारुताई पण वरून तिच्या हातातून घेऊन तिच्या घरात ती चाललेली आहे। फॉर रॉबिन अँड रेन अँड अपार्टमेंट हाऊस। आता इथं रॉबिन आणि रेन या पक्ष्यांविषयी सांगितले। रॉबिन म्हणजे काय की छातीवर लाल पिसे असलेल्या तपकिरी रंगाचा पक्षी। तर आपल्याला इथं पहिल्या नंबरमध्ये दिसत आहे तिथं ते दोन पक्षी, त्यातला पहिल्या नंबरचा पक्षी म्हणजे आपण त्याला रॉबिन म्हणू शकतो। आणि रेन, रेन म्हणजे काय की खाली त्याचा जो पक्षी दाखवला आहे तो की हा एक युरोपमधला गाणारा पक्षी आहे। तर हे दोन्ही काय आहेत, बर्ड्स आहेत। तर ते काय करतायत की अपार्टमेंट हाऊस म्हणजे आपलं जसं एका मजल्यावर दुसरा मजला असं जे घर असतं, तसं हे पण काय करतायत की या रेनच्या वरच्या मजल्यावर म्हणजे अपार्टमेंटमध्ये कोण राहत आहे, रॉबिन। द ड्रेसिंग रूम ऑफ द बटरफ्लाईज बॉल। तर बटरफ्लाय जेव्हा खूप हॅप्पी असतात, त्यांना खूप त्यांचा जॉय, त्यांचा हॅपीनेस एक्सप्रेस करायचा आहे, तर त्याच्यासाठी ते ड्रेसिंग रूम म्हणजे झाडाला ड्रेसिंग रूम बनवतात। तिथं ते आवरतायत जणू आणि आवरल्यावर तिथं छान त्यांचा आनंद ते व्यक्त करतायत। द लोकस्ट्स अँड केटीडीड्स कॉन्सर्ट हॉल। तर मी मगाशी सांगितलं तसं लोकस्ट म्हणजे आपण त्याला मराठीत टोल म्हणतो आणि केटीडीड्स म्हणजे ग्रास हॉपर किंवा नाकतोडा मराठीत आपण म्हणतो, तर तसे हे दोन किडे आहेत लोकस्ट आणि केटीडीड। तर इथं आपल्याला वरती बघा या पिक्चरमध्ये काय दिसतं आहे की ते एक जण गाणं म्हणतो, एक जण व्हायलिन वाजवतोय, तर त्यांचा तो कॉन्सर्ट हॉल आहे। कॉन्सर्ट हॉल म्हणजे काय की जिथं म्युझिकल परफॉर्मन्स दिला जातो असा हॉल, तर हे झाड म्हणजे त्यांचा कॉन्सर्ट हॉल आहे। द स्कूल बॉईज लॅडर इन हॅप्पी मे। आता जेव्हा तुम्हाला मेमध्ये सुट्ट्या लागतात तेव्हा तुम्हाला काय करून काय नको असं होतं, हो की नाही? आणि जर एखादं झाड दिसलं अशा खूप साऱ्या फांद्या आहेत आणि तुम्हाला त्यात जर चढता येण्यासारख्या अशा उंचीवर फांद्या असतील तर तुम्ही लगेच चढता, तसंच हा स्कूल बॉय पण काय करतोय, लॅडर म्हणजे जणू एखाद्या शिडीसारखा त्या झाडावरती चढतोय। अँड द स्कूल गर्ल्स टेंट ऑन अ हॉलिडे। म्हणजे या स्कूल गर्लसाठी एक तो काय आहे, टेंट म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो तंबू, की हा ती झाडाच्या सावलीत बसली आहे, म्हणजे जणू काही ती तंबूतच बसली आहे की छान सगळीकडे सावली आहे असं ती तिथं त्या झाडाचा उपयोग करते। अँड माय लिव्ह शाल विस्पर देन मेरीली अ टेल ऑफ द चिल्ड्रन हू प्लांटेड मी। आणि पुढं झाड असं होईल की झाडाचे जे लिव्ज आहेत म्हणजे पानं आहेत, तर ते काय करतील, विस्पर मेरीली म्हणजे हळू आवाजात, मेरीली म्हणजे हॅपीली कुजबुजतील, काय की अरे तुम्ही हे आत्ता सगळे माझा उपयोग करून घेताय, किंवा आपण आत्ता जे वरती बघितलं की कोणते पक्षी कोणते कीटक काय काय करतात त्या झाडांवरती, तर त्यांना ही झाडांची पानं काय सांगतील की या झाडाला कुणी प्लांट केलेलं आहे, कुणी लावलेलं आहे। अडॉप्टेड फ्रॉम अन आर्बर डे ट्री, म्हणजे ही पोएम कुठून घेतलेली आहे ते आपल्याला इथं खाली सांगितलेलं आहे। आता आपण इथं क्वेश्चन एकच आहे तो बघूयात। हाऊ डू द व्हेरियस बर्ड्स ॲनिमल्स अँड चिल्ड्रन मेक यूज ऑफ द ट्री, राईट अबाउट इट इन शॉर्ट। तर इथं आपण आत्ता जे सगळे बघितलेले आहेत
बर्ड्स, ॲनिमल्स आणि चिल्ड्रन, तर ते कसा वापर करताय झाडाचा ते शॉर्टमध्ये लिहायचं आहे. इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पोएम. थँक्यू.